नमस्कार मित्रांनो, सचिन सवाखंडे यूट्यूब चॅनलवरती तुमचे सर्वांचे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज ज्या ठिकाणी आलो आहे ते ठिकाण आहे दमण. खरं तर तुमच्यासाठी एक जबरदस्त व्हिडिओ घेऊन येणार होतो, कारण तर प्लॅन असा होता की तुम्हाला आपल्या या यूट्यूब चॅनलवरती कोल्हापूर ते गोवा आणि गोवा ते सुरत असा एक व्हिडिओ तयार करून दाखवायचा होता. पण बॅडलक एवढं होतं की खराब, की परिस्थिती पावसाची इतकी वाईट आणि बिकट होती की कुठल्याही ठिकाणी आम्हाला व्हिडिओ शूट करता आला, एवढा पाऊस होता. आणि जे प्लॅन केला होता तो पूर्णपणे फसला आमचा. आणि आम्ही इथं सुरतनंतर पोचल्यानंतर ना आमच्या असं लक्षात आलं की सुरतमध्ये बघण्यासारखं काही नाही, मग त्यामुळं सुरतमध्ये कुठलाच व्लॉग तयार करता आला नाही. मग आम्ही आज प्लॅन केला की दमण या ठिकाणी आलो आपण. आणि स्थानिक लोकांना आम्ही विचारलं की अबा इथं बघण्यासारखं काय, तर त्यांनी सांगितलं एक दमणमध्ये एक तुम्हाला किल्ला एक बघायला मिळेल आणि परत लाईट हाऊस आहे काय ते हे बघायला मिळेल. आणि त्याच्या बाजूला थोडंसे जुन्या टाईपचं एक कसं चर्च आहे आणि त्या पण बघणार आहे. आणि हा जो भाग आहे थोडासा आपल्या या चॅनलवरती एक्सप्लोअर करणार आहे. चला तर आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. Hey kid, don't ever let them get inside your head. They'll tell you what to do in life instead of everything you know that you could get. Don't let them guide your life towards regret. I'll fight for what I love. चर्च मध्ये प्रवेश केला असताच आपल्याला एक खराब अवस्थेमध्ये पडलेले दार दिसेल व त्या दारावरील असे या प्रकारचे अनुकूचित दार प्रकारचे सोय पाहायला मिळतील. त्या चर्चमध्ये आत एंट्री केल्यानंतर या ठिकाणी एक जुन्या टाईपचा जो दरवाजा होता तो आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आणि कदाचित हे सागवानी लाकूड असू शकते, कारण एवढं टिकलं आहे म्हटल्यावरती. कारण किती वर्षात हा चर्च आहे माहीत नाही, कारण स्थानिक लोकांना पण या ठिकाणची जी माहिती आहे एवढी क्लिअर नाही आहे. हां हां, अच्छा या चर्चमध्ये शाळा आहे. तर चर्चमध्ये एक शाळासुद्धा आहे आतल्या बाजूला आणि तिची रचना खूप जुनी आहे असं वाटते, कारण नाही सिमेंट नाही तो वाटत, ही कातळच वाटते थोडंफार. वेगळा दगड वेगळ्या प्रकारचा दिसतो हा. मित्रांनो, एक बॅड लक आहे की ज्यावेळेस हा व्हिडिओ चालू करताना आत आलो, म्हणजे या चर्चच्या आत आलो, तर आपला जो गोप्रो आहे तो काम करणं झाला, वर्किंग होईना झालं, त्यामुळे आता मला आपल्या या मोबाईलवरती शूट करायला लागणार नाही. आपला हा व्हिडिओ जो आहे तो आता एवढी क्लॅरिटी येणार नाही या मोबाईलवरती, पण ठीक आहे, कारण हा व्हिडिओ तर तुमच्यासमोर मी घेऊन आलो आणि त्याची माहिती कसा आहे तो आता आपण बघूया. खरं तर एक नाही, आम्ही आता ह्या चर्चच्या आत गेलो होतो, पण आतल्या बाजूला एक शाळा वगैरे आहे. आणि खरा जो आपल्याला बघायचा पॉईंट तो हा बॅक साईडला आहे किल्ला, आणि पुढच्या बाजूला आपल्याला लाईट हाऊस दिसते. आणि प्लॅन केला आता पण त्या साईडला जायचा आणि तिकडं काय काय आहे ते बघूया आपण. दमण किल्ल्यावरती प्रवेश करायच्या अगोदर आपल्याला एक टँक दिसतो. या टँकने 1971 पाकिस्तानच्या युद्धात पाकिस्तानचे 58 टँक उद्ध्वस्त केले होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरती किल्ल्याबाबतचा शिलालेख आपल्याला नजरेस पडेल. तर माझ्या मागे एक चर्च आहे, या चर्चचं नाव आहे होली जीजस म्हणून आहे. आणि हे जे चर्च आहे हे 1603 या साली बांधले गेलेलं आणि याची कलाकृती पण खूप छान आहे. आणि जर आपल्याला आता जर त्या साईडला जर बघायला मिळालं हे चर्च कसं आहे आतून जर मिळालं बघायला तर नक्कीच बघा. तर त्याची डिझाईन आणि बाकीचा हा परिसर आणि जो फोर्ट आहे तो पण बघायचा आपल्याला. मित्रांनो, आता हा समोरचा एक भाग दिसतो इथे, म्हणजे तिथं सिंहाचा आकार आणि त्या सिंहाच्या आकारामध्ये असं एक गोल राऊंड आणि त्याच्यामध्ये 1603 असं लिहिलेलं आहे. म्हणजे हे
1603 मध्ये याची बांधकाम झाले असो होतोय. सध्या तर हे चर्च आता बंद दिसत आहे. चर्चची हाईट खूप जास्त आहे. दमणगंगा या नदीकाठी वसलेले शहर या नदीमुळे दोन भाग बनले आहे, एक नानी दमण व दुसरे मोती दमण. मोती दमण वरतील एक किल्ला तुम्हाला पाहायला मिळेल. 1559 आहे. किल्ल्याच्या बांधकामापूर्वी या ठिकाणी एक मुस्लिम गड अस्तित्वात होता. त्याचे नियंत्रण एका अब्सिनियन प्रमुखाच्या ताब्यात होते. तिघांनी हा किल्ला त्यांच्या ताब्यात घेतला व 16व्या शतकाच्या अखेरपर्यंत बांधकाम चालू राहिले. किल्ल्यावर तुम्हाला जुन्या तोफा व बुरजावरून अथांग पसरलेल्या समुद्राचा आस्वाद घेता येईल असे वातावरण. किल्ल्यावर फिरत असताना किल्ला किती सालचा आहे याची अनुभूती कित्येक ठिकाणी तुम्हाला येत राहील. पर्यटन आकर्षण म्हणून ओळखले जाणारे हे ठिकाण अगदी स्वप्नासारखे वातावरण आहे. दमणच्या मोती दमण किल्ल्याचे श्रेय पोर्तुगीजांना जाते, ज्यांनी या ठिकाणी आपली वस्ती उभारली. दीपगृहाजवळील तटबंदीपासून नदीच्या पलीकडे नाणी दमणपर्यंतच्या मंत्रमुग्ध आणि चित्तथरारक दृश्यामध्ये आपल्याला आनंद येईल. मित्रांनो, त्या ठिकाणी मला व्हिडिओ कम्प्लीट करता आला नाही, कारण पाऊस खूप जबरदस्त होता, त्यामुळे व्हिडिओ कम्प्लीट झाला नाही. आणि ज्यावेळेस सुरुवातीला आपण एक चर्च बघितला, तो चर्च आम्ही ज्यावेळेस परत जात होतो त्या ठिकाणी परत तो सुरू झाला होता. मग त्यांना मी परमिशन घेतली त्यांच्याकडून की मला थोडंशी म्हणजे ती चर्च जी आहे ती मला आपल्या या चॅनलवर दाखवायचं म्हणून त्यांनी परमिशन दिली. आणि ती चर्च आता आपण कसा आहे ते बघूया. आणि व्हिडिओ जर आवडला माझा तर नक्की लाईक करा, शेअर करा, आणि जास्तीत जास्त शेअर करून चॅनल आपलं सबस्क्राईब करायला सांगा. तुम्हाला जर दमणला जाण्याचं जर वाटलं की आपण त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन येऊ शकतो किंवा तिथला जो किल्ला आहे तो बघायचा असेल तर नक्की जाऊन या, कारण खूप भारी आहे. कारण थोडंसं म्हणजे ऐतिहासिक आहे. नक्कीच त्या ठिकाणी जाऊन भेट देऊन या.